मुख्यमंत्री स्वतःच मोठा जिल्हा पंचायत वेचणुकीच्या सभांचा आदेश गोय राज्य वेचणूक आयोग सरकारच्या दबावाखाला वावुरता विरोधकांनी मुख्यमंत्र्याक धरलो धारेर मुख्यमंत्र्याच्यो जाहीर सभा चालूच मिरामार पणजेचे मनोहर पर्रिकराचे समाधीक उच्च न्यायालयात आव्हान कोर्टान दाखल करून घेतलो अर्ज फुडल्या सप्तकात सुनावणी मंगळारा गोयकार मनयतले पर्रिकराची पहिली पुण्यतीत यत्ता पहिली ते आठवी मेरेनच्या भुरग्यांक काय विद्यालयांनी दिल्यो गिमाळी सुट्यो घेवच्या नात परीक्षा महाविद्यालयांनी धुकल्ल्यो परीक्षा 15 एप्रिलाक गोयात परदेशी विमानां येवपाचे जाला उणे रेल्वे स्टेशनांचेर जायना कोरोना व्हायरस चेकअप घराघरांत जागृताय घडून हाडपाची गरज म्हणटा मायकल लोबो येवकार हा उर्वशी नायक आता पळूया खबरो विस्तारांत जिल्हा पंचायत वेचणुकेच्या प्रचारा खातीर मुख्यमंत्री स्वतःचो आदेश स्वतःच मोठा होय आणि गोय राज्य वेचणूक आयोग भाजपा सरकारच्या दबावापना वावुरता मुख्यमंत्र्यांनी स्वतःच जाहीर कार्यावळी करू नकात असं लोकांक उलो मारला आणि कोरोनाच्या भयान तो स्वतःच बंद दरवाजा आड जाहीर सभा घेता देखून हो प्रश्न उपरासला आणि आता तर ही खबर राष्ट्रीय बातमी झाल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंतान शेनवारा उच्चस्तरीय बसका घेऊन कोरोना आडवपा खातीर गरजेचे ते सगळे उपाय घेऊपाक सांगले पूण जेन्ना जिल्हो पंचायत वेचणुकीच्या प्रचारा संबंधात शेनवारा सकाळी ताका प्रश्न विचारलो तेन्ना ताणे किने जाब दिली पळयात आम्ही ऑलरेडी कलेक्टरांक इन्स्ट्रक्शन दिला की कसल्याच पद्धतीचे गॅदरिंग कसल्याच पद्धतीची मिटिंग्स या पद्धतीचे ह्याच्या फुडे म्हणजे फाल्याच्या सांजेच्या त्याच्या पुढे तुम्ही परमिशन दिवचे न्ही ते ऑलरेडी त्या इन्स्ट्रक्शन दे विल टेक द डिसिजन ओके ते त्याचे निर्णय घेतले ओके उरता उरलो नॉट फॉर द क्लोज डोर फॉर द ओपन डोर मिटिंग्स ऑल्सो दे विल टेक म्हणजे आम्ही म्हटलं की ज्यांना गॅदरिंग जाऊपाचं ना सरकारान म्हटलं त्यांना दे ऑन द मिटिंग्स ऑल्सो दे विल टेक द डिसिजन ऑस येस येस ऑफकोर्स एनी मिटिंग्स एनिथिंग आय एम नॉट स्पेसिफिक अबाउट द ZP मिटिंग्स ओनली त्याच दिसा मुख्यमंत्र्यान प्रियोळा शिरोड्या आणि हरमला जिल्हा पंचायत वेचणुकीच्या प्रचारांच्यो जाहीर सभा घेतल्यो सोमारा तो सावड्ड्या गेलो जाल्यार आयतारा विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामतीन दिवचल मतदारसंघातल्या लाटंबारसे गावात बायक रॅली काढली वॉज CM दोन तोंडाचो CM एक पहिली लोकांक अपील केले आणि सांचे हरमल जो अनंत गडेकर वो ZP कॅन्डिडेट आसा ह्या कॅन्डिडेटा खातीर हरमला वचून काल मिटींग अरेंज केली काल ह्या CMच्या स्टेटमेंटाचेर आम्ही इलेक्शन कमिशनाकडे काल आम्ही ओरल कंप्लेनूय फायल केली आणि इलेक्शन कमिशनाचो रिप्लाय आयलो आणि तेणे क्लॅरिफिकेशन दिला की CMक ह्या संदर्भात कसलोच अधिकार ना आणि हे जे इलेक्शना संदर्भात जर खंय बंदी घालपाक जाय किंवा कोरोना व्हायरसा संदर्भात जर किती प्रिव्हेन्शन घेऊपा खातीर सभांचेर बंदी घालपाक जाय तो राईट इलेक्शन कमिशनाक ह्या विषयावेल्यान मतां मतांतरां जाल्यात काँग्रेसीन राज्य वेचणूक आयोगाकडेन कागाळ नोंदयल्या आणि वेचणुकीच्या प्रचाराच्यो सभा सरकार आडावपाक शकना अशें वेचणूक आयोगान रजाव दिला जाल्यार आम आदमी पार्टी म्हणटा सरकारान प्रचार सभा बॅन केल्ल्यान वेचणूक आयोगान जाहीर सभा घेवपाक तांकां परवानगीच दिली ना पळयात आमचे मनीस जे गेल्ले परमिशनाक त्यांना तांकां क्लियर सांगले की गव्हर्नमेंटान सांगला म्हणून नो पब्लीक मिटींग्स वील बी अलाउड हे इतले असताना चीफ मिनिस्टरच पब्लीक मिटींग घेता दीस इज अनफॉर्च्युनेट म्हणजे तुमकां हे सगळे फिक्सिंग करून इलेक्शन जिंकपाक जाय जाल्यार तुम्ही जिका आमचे काय प्रॉब्लेम ना प्रॉब्लेम कितें आला एज आय सेड द इलेक्शन कमिशन्स रोल इज हायली सस्पिशियस इन दीस मॅटर्स आमी तांचे कडेन मागणी केल्या तुम्ही ब्रिफिंग द्या म्हणून हू इज कंडक्टिंग दीस इलेक्शन्स तालावडे एसीच्यो खबरो करता मजगतीं गोंयच्या मुख्यमंत्र्यान जिल्लोधिकाऱ्यांक फुडें करून हेरांच्या सभांक बंदी घालून आपणे स्वता जाहीर सभा घेतिल्ल्याची खबर राष्ट्रीय चॅनलांनी दाखोवपाक सुरवात केल्या तेतूंतल्या एका चॅनलाचो पळयात हो रिपोर्ट Chief Minister of Goa also has flouted the norms. The Chief Minister of Goa, in his own decision on coronavirus, had urged political parties to not have any closed-door meetings or mass political gatherings, but he in fact isn't following that, putting lives at risk. Those are the exclusive pictures of the
चीफ मिनिस्टर ऑफ गोवा पार्टिसिपेटिंग इन वन सच गॅदरिंग. आमचे खबराकार दिवचलच्यान महेश गोवेकार, मडगांवच्यान संदीप तुयेकार, पेडणेच्यान संदीप कामुलकार, सावड्डेच्यान प्रहर सावड्डेकार आणि पणजेच्यान व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. मंगळारा आदलो मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकराची पहिली पुण्यतीत आणि ह्याच दिसा निमतान पर्रीकराचे मिरामार दर्यादेगेर जातले समाधीचेर स्टे हाडपा खातीर उच्च न्यायालयात अर्ज केला. ज्येष्ठ पत्रकार देविका सिक्वेरान हो अर्ज केला. सुनावणे उपरांत कोर्टान हो अर्ज स्विकारलो. कोरोना व्हायरसाक लागून हे सप्तकभर कोर्ट बंद उरतले, देखून फुडली सुनावणी फुडल्या सप्तकांत जाव येता. वनस्पत शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार कामतीन मिरामार दर्यादेगेच्या खासगीकरणाचेर एक अहवाल सरकाराक सादर केल्लो. नियोजित समाधी ही त्या अहवाला कडेन विसंगत आसा अशें देविका सिक्वेराचें मत. पर्रीकरान वेचिल्ले समितीन कामतीचो अहवाल स्विकारिल्लो आनी मिरामार दर्यावेळेचें खाजगीकरण जावचें न्हय हें मानूनय घेतिल्लें. चेंबरांत ह्या वेळार ॲडवोकेट जनरल देविदास पांगबाय हजर आसलो. ॲडवोकेट रोहित ब्रारडिसान देविका सिक्वेराचें वकीलपत्र घेतलां. Miramar Beach has to be preserved without any obstacles, impediments for all the future generations of the people of the state and the citizens of this country to enjoy. And he said that any obstacle, impediment should not come up from in the way of people enjoying the Miramar Beach. That there should be no developments coming up in the beach, on the Miramar Beach, which will ruin the Miramar Beach, more particularly the sandy portions of the beach. Now we have taken several points regarding the environmental impact that this memorial will have on the environment at Miramar Beach. Our case is that Miramar Beach cannot be turned into a graveyard, okay, for dead politicians, and there has to be a state policy whereby the state should come forward and say that is this going to be the last memorial, or they are going to have for every in the future generations in the next 100-200 years when we have different politicians coming and going. The matter has been deferred after the notification regarding the coronavirus, because the court's timings now have come to be restricted, and they are in fact restricting themselves to very very urgent matters. पणजेच्या नामचे व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया. होय, मुख्यमंत्री म्हणटा स्कुला ना, पूण एग्जामी आसतल्यो. कोरोना व्हायरसाचे फाटभुंयेर ताणें हो उपाय सुचयला, पूण परिक्षे निमतान भुरगीं स्कुलांनी येतलीच न्ही, देखून कांय हायस्कुलांनीच थारायला येत्ता पयले सावन आठवे मेरेनच्या भुरग्यांच्यो परिक्षा घेवच्यो न्हय. भुरग्यांच्यो सुटयो आदींच सुरू जाल्यात, जाल्यार 15 एप्रिला मेरेन परिक्षा फुडें धुकलपाचो कॉलेजींनी निर्णय घेतला. ते खातीर पोर्शन 1 एप्रिलाकच पुराय करतले. सोमारच्यान सुटी जाहीर करपी विद्यालया मदले म्हापशेचे सारस्वत विद्यालय हे एक. मुख्यमंत्र्याचे आवाहन आणि राईट टू एज्युकेशन ॲक्टाक धरून सगळ्यांच्या एकमतान हो निर्णय घेतला असे सोसायटीचे अध्यक्ष रामनाथ बुरीन सांगले. वी हॅव टू अबाइड बाय ऑनरेबल सीएम्स डिसिजन, बट इन द सेम वे इफ वी स्टार्ट कंडक्टिंग एक्झॅम्स एज पर द शेड्यूल, आवर शेड्यूल फॉर द एक्झॅम फ्रॉम 1st to 9th वॉज फ्रॉम 19th ऑफ दिस मंथ. सो अगेन वॉट विल हॅपन इज ऑल द स्टुडंट विल स्टार्ट कमिंग टू द प्रिमायसिस, अँड देन द पर्पज ऑफ वी बींग द स्कूल बींग आयसोलेटेड फॉर 15 डेज विल नॉट बी सर्व्ड. सो वी टूक अ डिसिजन एज पर द आर टी सी सी ई, दॅट इज द राईट टू कॉमन एज्युकेशन फ्रॉम 1st to 8th, दॅट इज 1st to 8th इन एनी केस द स्टुडंट गोज टू द 9th स्टँडर्ड. फ्रॉम 1st to 8th वी थॉट दॅट एक्झॅम इज नॉट अ मँडेटरी, बट प्रिकॉशनरी मेजर्स फॉर द स्टुडंट is more mandatory than the exams. For students of 1st to 8th, we think that the school is over for them. We are trying to finish our 9th standard exam, and as per honorable CM's decision, the 10th standard, 11th standard, 12th standard exams will go as per the schedule. दुसरे वटेन गोंय विद्यापीठाचो कुलगुरू आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या संचालकान आयतार सगळ्या कॉलेजींच्या प्रिन्सिपलाबरोबर एक बसका घेतली. सगळ्यांनीच 15 एप्रिला मेरेन परीक्षा फुडें धुकल्ल्यात, देखून 1 एप्रील मेरेन कोणच विद्यार्थी कॉलेजीक येवचो ना. 1 ते 14 एप्रिला मजगतीं पोर्शन पुराय करतले अशें पणजेच्या डॉन बॉस्कोच्या प्रिंसिपलान सांगलें. वायस चान्सलर कॉल फॉर एन इमर्जन्सी मिटींग द युनिवर्सिटी येस्टरडे, वेर वॉज डिस्कस्ड दॅट टू अकॉमोडेट इज 15 डेज लॉस
the exams be pushed to the 15th of April. So the teachers get additional 15 days to complete their syllabus and be prepared for the exams. So our exams like BPED was supposed to start on the 2nd of April, that have been pushed to 15th. And similar other courses like BCA, BSW, BA Mass Comm was supposed to be started on the 6th of April, they have been pushed to the 15th onwards. So the other exams, the BBA and BBA Travel Tourism, are left for the discretion of the college itself. आमचे खबराकार म्हापशेच्यान संदीप कामुलकर आणि पणजेच्यान व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया. एके वटेन कोरोनाच्या बाबतीन गंभीर आशिल्ल्याचे सरकार सांगता, जाल्यार दुसरे वटेन घाळपणाच्यो घडणुको उक्ताडार येत आसात. विमानतळाचेर कोरोनाच्या चाचण्यांची व्यवस्था नाशिल्ल्याचे दिसून येता. रेल्वे स्टेशनांचेर तर कसल्याच तपासणे बगर प्रवासी बिंदास्त भोंवतात. दर्यादेग वाठारांनी कोरोनाचो परिणाम जावचो न्ही हे खातीर बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो पावलां मारपाक लागला. कोरोना विरुद्ध गोंय अशें हें झूज चल्लां. गोवा 365 खाशेले स्टोरींत हें झूज पळोवपाक मेळटा. कोरोनान सगळी कडेन खवदळ घातला, पूण मडगांवच्या रेल्वे स्टेशनाचेर कोणाक कितेंच खबर नाशिल्ले वरी वातावरण पळोवपाक मेळटा. कोरोनाची चाचणे खातीर जतनाय घेतिल्ल्याची दिसून येना. आंतरराष्ट्रीय पर्यटक कसलीच तपासणी बगर बिनधास्त येतात. कांय जाणांनी या घाळपणाचेर चिंता उक्तायल्या. पळयात, आज आमी सगळे गोंयांत गोंयकार भिल्ले आहा. हें गोंय आमचें सेफ म्हूण गोंयां येवपाक सोदता, कित्याक गोंयां सेफ आसा. पूण तांकां सेफ करपाक लागले जाल्यार आमच्या गोंयांत कितलो लोक दुयेंत पडटलो. आनी हें आमचे गोवा गव्हर्मेंटान हेजेर इनिशिएट घेवपाक जाय आनी स्ट्रिक्टली एक्शन घेवन जे आमचे रेल्वे ऑथॉरिटीक इन्स्ट्रक्शन दिवपाक जाय की हांगा जे मनशाक मशिनरी दवरून चॅकिंग करपाक एक मनशाक चॅक करपाक जाय. कोरोनाचो परिणाम अर्थातच पर्यटनाचेर चड जाला. भायल्यान गोंयांत येवपी जायतीं चार्टर विमानां रद्द जाल्यांत, कांय प्रवाशेविणीच येतात. हे बाबतींत विमानतळ प्राधिकरणाचो संचालक गगन मलीक कितें सांगता पळयात. सो नाव चार्टर ऑपरेटर्स आर कमींग वीथ दी एम्प्टी फ्लायट्स एंड दे आर टेकिंग बॅक देअर पॅसेंजर्स ऑर देअर पीपल हू हॅव विजिटेड गोवा ऑन देअर एअरक्राफ्ट. सो अप टील एज पर दी लेटेस्ट इन्फॉर्मेशन विच हॅज बीन गिव्हन बाय चार्टर ऑपरेटर्स टू अस, अप टील 28th ऑफ मार्च दे विल बी ऑपरेटिंग फेरी फ्लाइट्स and balance of the charter flights have been cancelled. So please be rest assured, airport is fully operative. गोंयचो बंदर कप्तान मंत्री आणि कळंगूटचो आमदार मायकल लोबो मात या विषयाचेर गंभीर जाल्लो दिश्टी पडटा. गोंयांत येवप्यांची खर तपासणी जावपाक जाय अशें ताचें म्हणणें. भायल्या देशांनी जशें घराघरांतल्यान प्रबोधन चल्लां, ते धर्तरेचेर गोंयांतय घराघरांतल्यान कोरोनाचे बाबतींत म्हायती आनी जतनायेच्यो टिप्स दिवपाक जाय अशें मायकलाचें म्हणणें. Especially tourists and few locals, they eat and then they spit out. This is very bad. These days spitting is bad. So that thing remains alive for quite a long time. Jiti mukhi bahir marta along with that paan, ti jiti urta. That is bad. Je kon khan thukpa je ha, te bond koriya. See, foreigners can go back because the flights are there to go. But I don't think there will be any problem even if they overstay in Goa, even if their visa gets expired, because this is a international emergency which is being declared by all the countries. Because right now measures are taken only on the airport. Likewise, I said the interstate bus terminals, measures are not taken so far. Railways, so the passengers who are coming by railways, you require thermal scanners over there. The railway station is open, anybody can come in. We have not closed our borders. So I'm not recommending also to close the borders because finally people have to go from here to there or there to here. आमचे खबराकार मडगांवच्यान रमेश नायक रावत, दाबोळेच्यान हिरू महाले आणि कळंगूटच्यान संदीप कामुलकर. आता घेऊया एक लहानसं व्यावसायिक विसव. विरामा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. आनी एका विचित्र अपघातांत दोगा तरणाट्यांक जीव वगडावचो पडलो. सोमारा बीट स्पिलांनी कॉलेजी कडेन वेगान येवपी एके गाडयेन तांकां धपको दिलो. हो धपको इतलो जबरदस्त आसलो की दोगांकूय जाग्यारच मरण आयलें. रस्त्यार चलतना धांवते गाडयेन तांकां धपको दिलो. गाडी चलोवप्याक पुलिसांनी धरला. दर्शन लमाणी आनी सुनील राठोड अशी मरण आयिल्ल्या त्या दोगांची नांवां. बीट्स पिलांनी कॉलेजी कडल्या महामार्गा वयल्यान ते चलत वताले.
इतल्यान थंयच्यान वेगान वचपी कर्नाटकांत रजिस्टर जाल्ले कारीन तांकां धपको दिलो. ह्या धपक्यान दोगय कांय मिटराच्या अंतरार वचून पडले आनी जागेरच आगताक मरण येयलें. वेर्णा पुलिसांनी कार ताब्यात घेतल्या जाल्यार चालकाक पुलीस कस्टडींत दवरला. जुवारी नगरच्यान आमचो खबराकार हिरू महाले. आनी आतां घेवया जिल्लो पंचायतीचे वेंचणुकेचो नियाळ, पळोवया झेडपी इलेक्शन राउंडअप. कुठ्ठाळी मतदारसंघात आंतोन वाज परतून एक फावट जिल्लो पंचायत वेंचणूक लढोवपाक उबो रावला. आपणे ह्या मतदारसंघातल्या लोकांच्या उदरगती खातीर बरो वावर केल्ल्यान परतून ही वेंचणूक लढोवपाचो आपल्याक हक्क आशिल्ल्याचे तो सांगता. हे खेपे तो उदरगतीचे काय नवे प्लॅन घेऊन येला. आपल्या मतदारसंघात ताज्या दुधाची पुरवण करपाची असा असे त्याचे म्हणणे. लोकां खातीर एक भाताची गिरण घालपाचो त्याचो बेत असा, जेणे करून लोकांक भाताचे पीक काढपाक मजत जातली असे तो म्हणता. सावड्ड्या भाजपाचे उमेदवारीचेर सुवर्णा तेंडुलकर लढटा, हाची आदी ती वेचून आयिल्ली. आपणे ह्या मतदारसंघात भरगच्च काम केलं असे तिचे म्हणणे. तिचे प्रचारसभेक मुख्यमंत्री प्रमोद सावंतान हजेरी लावून तिका उण्याच 6,000 मार्जिनान वेचून दिवपाचो उलो मारला. जयेश आणि रोहनाचेर काँग्रेसीन चढाय केल्या. काँग्रेसीन भाजपा बरोबर सेटींग केल्ल्याचो गोवा फॉरवर्डाचो आमदार जयेश साळगांवकार आणि अपक्ष आमदार रोहन खवटेन केल्लो. पळयात ट्रॉजनाचे म्हणणे. बट ओनली यूज दीस सिलेक्शन टू बॅक स्टॅब द वोटर्स, टू बिट्रे द वोटर्स as the antecedent prove it in the past and create confusion to say every time that the Congress have been sitting with the BJP, the Saligaon MLA, the independent MLA of Porvori who have betrayed the voter and brought this government into power. This government stands into power by the betrayal of these two characters. आमचे खबराकार वास्कोचान हिरू महाले, म्हापशेचान संदीप कामोलकर आणि सावड्डेचान प्रहर सावड्डेकर. नावेलेच्या निवृत्त खण कामगारान पर्याय सोदला. आपल्या रिटायरमेंटा उपरांत ताणें शेतान पाय रोवल्यात. इतलेच न्हय तर फुडल्या वर्सा गावातले हेर लोकय आपली देख घेत पडंग जमीन पाचविचार करतले असो हावेसूय ताणें उक्तायला. की कारणाक लागून शेत वेवसाय फायद्याचो थारू येता देखून तरणाट्यांनी शेतात देवपाक जाय असे नावेलेचो शेतकार एंथनी पॅरीस म्हणटा. शेजाऱ्याकय शेतात देवपाक ताणें प्रोत्साहन दिला. भात पीक घेवपाकच दसून रावचे बदला मको, शेंगदाणे, कानो अशी वेगवेगळी पिकां घेवपाचोय यज्ञ जावपाक जाय. सैमाचे कृपेन 12 महिने उदकान भरिल्ली तळी कुशीक आसात. मानाय मेळना तेन्ना मशिनांनी काम भागो येता असे ताचे म्हणणे. रिटायर जावची न्हू पयली मायनिंगाक काम करतालो. थिंग काम करता आसतना म्हाका जायत पाट दिसताले बारीक बारीक ते नाचयले ते लोक बारीक बारीक हॉर्टिकल्चर कोताय थंय ते सायडीक दे गॅट वॉटर ऑल्सो दे एन्ड आय थॉट नो सेन वी हॅव गॉट सो मच ऑफ लँड हियर वाय कांट वी मेक यूज ऑफ दॅट लँड एग्रीकल्चर नॉट ओनली पेडी बट अदर सिरियल क्रॉप्स वी कॅन टेक इट अप बट आय शूड वर्क टुवर्ड्स दीस डायरेक्शन आय ब्रॉट सम पीपल टुगेदर एन्ड स्टार्टेड दीस इज सिन्स दीस इज द फर्स्ट टायम we are on the way of achieving success as far as possible. Once this is successful next year more people will take and I want the entire area 3.5 lakh square meters should be green. After mining tourism is there, tourism also will go, mining is gone, tourism will go. Only thing that is left is agriculture. This is the message. Yeah, this is what our youth should take up. Madgaonchan amcha khabrakar Ramesh Naik Raut. Gheya anek ek vyavsayik visav. विरामा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. शिगम्याचे दीस म्हळ्यार उत्साह उमेदीचे दीस, पूण कोरोना व्हायरसान आपलो शेक दाखयत सगळे कडेन निरशेवणी हाडल्या. देखून पारंपारिकतायेच्या फास्केंतल्यान मातशे भायर सरत उत्सव आयोजन समित्यांक लोकांचे भलायकेची काळजी घेवची पडली. सगळ्यांत आदी चर्चीन कालच भाविकांक कांय मार्गदर्शक तत्वां आखून दिली. आतां कांय देवस्थानांच्या उत्सव आयोजन समित्यांनी भाविकांक जतनाय घेवपाचो उलो मारला. शिरोडेचे कामाक्षी देवस्थान समितीन 23 ते 25 मार्च मजगती जावपा आशिल्ल्यो धार्मीक कार्यावळी रद्द केल्यात. ह्या संबंदान समितीन एक पत्रक काढून भाविकांक सुचोवण्यो दिल्यात.
हे मजगती भाविकांनी देवीच्या दर्शनाक येऊचे नाही, तसेच महाप्रसादेत जावचो ना असे सांगला. समितीचो अध्यक्ष उमेश कामत आणि उल्हास पै रायकरान तेविषयी माहिती दिल्या. पळयात. गोय सरकारान कोरोना COVID-19 या व्हायरसा खातीर जे किदें किदें खबरदारी घेऊंक जाय त्या संबंदान मिडिया वयल्यान खुबश्यो इन्स्ट्रक्शन दिल्ल्यान आज आमी सकाळी एक मिटींग आपयली. तातून पंचायतीचो सरपंच, हेल्थ डिपार्टमेंटातलो डॉक्टर, आमचे कमिटी मेंबर्स आनी डॉक्टर्स अशी एक बसका झाली आमची. तातून आमी अशें ठरयलें की आतां 23 तारखेर आमची मार्चाच्या जी उमास आसा त्या वेळार खबरदारी घेवपा खातीर खुबशे उपाय योजना करपाचे ठरला. लोकांनी शक्यतो उमाशेक येवचें न्हय, दर्शन घेवपाचें टाळचें, गर्देन येवचें न्हय. त्याच प्रमाणे आमी जे लोकांक महाप्रसाद दितात तोय त्या दिसा बंद आसतलो. आमची बी लागणूक आसा, कर्तव्य आसा की ताजेर आमी बी कितें तरी देवळांनी जेन्ना गर्दी जाता तेन्ना स्टेप्स घेवपाची. उमाशेक बी कोणाकूय किंवां देवळान येवं नाका अशें म्हणप खूब कठीण. आमी तशें म्हणूंकूय शकना, पूण लोकांक आतां बाकीच्यो सुविधा आसा. लायव्ह दर्शन म्हणजे नेटाचेर देवीचें दर्शन जाता. मुरगांवची शिगमो समिती ह्याच्या आदीच वादात येयल्ली ती 2 अध्यक्षांक लागून. आता समितीच्या कार्यावळींचेर संकट येयलां ते कोरोना व्हायरसाचे. कोरोनाची गंभीरतायेन दखल घेत चित्ररथांची मिरवणूक अनुरद्द केल्या. बुधवारा 18 मार्चाक ती जावपाची आसली. पालिका मुख्याधिकाऱ्यान ते संबंदात शिगमो आयोजन समिती कडेन चर्चा करून तसो निर्णय घेतलो. पूण जाणी आदींच पैसे मोडून चित्ररथ तयार केल्यात तांकां सरकारान लुकसाण भरपाय दिवची अशें मुरगांव नागरीक शिगमोत्सव समितीचो अध्यक्ष शेखर खडपकारान मागला. पळयात. सरकाराक सांगून दिसता की खुबशा जाणांनी चित्ररथ केल्लेले आहा, रोमटा मेळाची तयारी केल्लेली आहा, जाल्यार तांकां सरकारान काही ना काही कितें तरी अनुदान दिवचे. आज आमी शिगमोत्सव ऑर्गनायझिंग कमिटी जी आशिल्ली ताजी हांगासर मिटींग घेतिल्ली 12:30. तातूंत एकूच अजेंडा आशिल्लो की ते फ्लोट परेड जी आसा, शिगमोत्सवाची परेड आसा फ्लोट्स, ते 18 तारखेक करपाची काय ना करपाची. सध्याची जी परिस्थिती आमी कन्सिडर केली, गव्हर्मेंटान ऑलरेडी एपिडेमीक एक्ट जो आसा पळय तांच्यांनी सध्याची ते कोरोना डिसीज जो आसा हॅज बीन डिक्लेर्ड एज एपिडेमीक म्हणून तांच्यांनी एपिडेमीक एक्ट इनवोक केला. आणि तशेंच ही आमची एरिया पळय जाल्यार हांगा रेल्वे स्टेशन आसा, पोर्ट आसा, एअरपोर्ट आसा, हे सगळ्यो गोष्टी कन्सिडर करून आमी डिसायड केला की फ्लोट परेड जी 18 तारखेक आशिल्ली ती कॅन्सल करपाची. खोर्ली म्हापशेच्या सातेरी मंदिरात मात वर्सुकी शिशिरोत्सव व्हडा उमेदीन आणि विविध कलात्मक संस्कृतीक कार्यावळी सयत मनयलो. सातेरी प्रासादीक कला आणि संस्कृतीक नाट्य मंडळाचे वतीन 4 दर्जेदार नाटकां सादर झाली. आयतारा गुलालोत्सव झालो. रोमटा मेळात वाठारातल्या भाविकांनी मोठ्या संख्येन वाटो घेतलो. पळयात ते उमेदीचे खीण. जाल्यार कळंगूटच्या सावंतावाड्यार थळाव्या लोकांनी आपली पारंपारीक धुळवड व्हडा उमेदीन मनयली. सावंतावाडकरांनी दारादारांनी वचून रोमट वाजयले. पळयात ते देखावे. पर्यटन खात्याची मजतीन मडगांव शिगमोत्सव समितीन विविध कार्यावळी सयत आयतारा शिगमो मनयलो. समितीन निसवण लोकनाथ सर्तीबरोबरच रोमटा मेळ, चित्ररथ, शोभायात्रा घडून हाडली. कोलवा सर्कला कडल्यान सुरू जाल्ली शोभायात्रा दामबाब लिंगाकडे येऊन विसर्जित झाली. पळयात आकर्षक चित्ररथ आणि लोकांचे लक्ष ओढून घेवपी विविध पात्रां. हो जाओ.
शिरोडेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक, वास्कोच्यान हिरू महाले, कळंगूटच्यान बातमीदार समीप नार्वेकार, मडगांवच्यान संदीप तुयेकार आनी खोर्ली म्हापशेच्यान गोवा 365 खातीर जवाहर बर्वे. आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळ्या परत पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.